हॅलो बालमित्रांनो नमस्कार तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या व्ही स्कूलमध्ये स्वागत आहे तर आपल्याला काय करायचं आता आपला स्वतःचाच प्रश्न बनवायचा आहे आणि त्याचं उत्तरसुद्धा आपल्यालाच द्यायचं आहे म्हणजे आपणच आपले शिक्षक बनूया आपणच प्रश्न बनवणार आपणच उत्तर काढणार आणि आपणच मार्क देणार नाही ना येस ते मार्क शिक तुम्हाला शिक्षकच देणार हां चलो आता विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पहिल्यांदा काय दिलं होतं त्यांनी इन्फॉर्मेशन काय दिली होती आपल्याला प्रश्न बनवायचा होता कशामधून वन नाईन्टी फाईव्ह येलो बलूनस आणि हंड्रेड रेड बलून्स ओके आपल्याला दोन दिलेला आहे आता बलून्स म्हटलं की तुम्हाला काय आठवतं ऑब्वियसली बड्डे पार्टी तुमचा वाढदिवस हो दिवस ची की नाही मग आपण वाढदिवसची थीम ठरवूया आता विद्यार्थी मित्रांनो आपण म्हणूया की सोहमचा वाढदिवस ओके okay? तुम्ही कोणाचंही नाव घ्या सोहम घ्या तुमच्या मित्राचं नाव घ्या किंवा तुमचं लिहिलं तरी काय प्रॉब्लेम नाही हा किंवा सायली म्हणा काय प्रॉब्लेम नाही आपण म्हणूया हां चला आता सोहमच्या वाढदिवसाला त्याच्या बाबांनी एकशे पंच्याण्णव पिवळे फुगे फुगवले तर त्याच्या काकांनी शंभर लाल फुगे फुगवले मग सोहमच्या काकांना सोहमच्या बाबां एवढे फुगे फुगवण्यासाठी अजून किती फुगे फुगवावे लागतील समजला ना प्रश्न जमला ना प्रश्न चला आता आपण काय करूया आपल्या टूलमध्ये बघूया त्यासाठी आपला टूल काय होतं आपण बघितलं ना मागच्या चॅप्टरमध्ये येस आपलं ट्रान्सलेट नावाचं टूल पटकनी बघाबर तुमच्या किंवा तुम्ही व्हिडिओ नंतर पण पाहू शकता हां ठीक आहे चलो ट्रान्सलेटला मी ओपन केलेलं आहे हां यस माझी स्क्रीन ओपन झाली आता विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला दिसतं आहे शेजारी येस आपण काय करूया आता आपलं स्टेटमेंट इथे सांगू एक एक स्टेटमेंट आपण वाचत जाऊ आणि त्याला सांगू की आम्हाला एक एक स्टेटमेंट सांग ओके आता विद्यार्थी मित्रांनो आपण कशामध्ये सांगतोय मराठी भाषेमध्ये आपण इथे मराठी सिलेक्ट करूया सो इथे मी केलं सिलेक्ट मराठी आणि इथे सिलेक्ट करूया इंग्लिश मला इंग्लिश मध्ये हवं आहे मराठी टू इंग्लिश ओके सो आपण एक एक स्टेटमेंट वाचूया सोहमच्या yes, so, वाढदिवसाला त्याच्या बाबांनी एकशे पंच्याफाय पण करून बघूया सोहमच्या वाढदिवसाला त्याच्या बाबांनी एकशे पंच्याण्णव पिवळे फुगे फुगवले yes, so, फुग आता आपण इंग्लिश मध्ये बघूया ऑन सोहम्स बर्थडे his father inflated 195 yellow balloons. Yes, हे स्टेटमेंट तुम्ही काय करा नोट डाऊन करून घ्या येस करणार ना तुम्ही तुम्ही स्वतः नोट डाऊन करायचा आता तुम्हाला मी मराठीत दिलं आहे तुम्ही स्वतः ते इंग्लिशमध्ये okay? लिहा ब त्याचा सांगा आणि ते लिहून काढा ठीक आहे तुमच्या वहीमध्ये ओके आणि व्यवस्थित स्पेलिंग सहित बघून लिहा तुमच्या टूलमधून हे नाही कॉपी करायचं तुम्हाला तिथून कॉपी करायचं आता पुढचं वाक्य आपण त्याला सांगूया तर त्याच्या काकांनी शंभर लाल फुगे फुगवले तर त्याच्या काकांनी शंभर लाल फुगे फुगवले so yes, okay. सो हिज इन्फ्लेटेड हंड्रेड रेड बलून आता पुढे तर सोहमच्या काकांना सोहमच्या बाबान एवढे फुगे फुगवण्यासाठी अजून किती फुगे फुगवावे लागतील येस yes, करेक्ट आपण हे बघून घेऊया तर सोहमच्या काकांना सोहमच्या बाबाने फुगे फुगवण्यासाठी अजून किती फुगे फुगवावे लागतील येस आता आपण इंग्लिश मध्ये पाहूया सो हाऊ मेनी मोर सोहम्स अंकल हॅव टू ब्लो अप टू ब्लो हॅज मेनी बलून्स इज सोहम्स फादर जमलं ना येस yes, आता हे तुम्ही काय करू शकता पूर्ण सेंटेन्स मी लिहिला असेल ते तुम्ही व्यवस्थित लिहून काढा तुमच्या वहीमध्ये आणि तुम्ही वही ते स्वतः सोडवायचा प्रयत्न करा ओके आता आपण पुढचं पाहूया तुम्हाला काय दिलं होतं पुढे येस चला पुढे काय दिलं होतं आपल्याला व्हॅल्यू दिली होती वन सिक्स्टी एट रुपीज आणि सिक्स ट्वेंटी टू रुपीज आपल्याला सांगितलं होतं आपल्याला याच्यापासून एक स्टेटमेंट बनवायचं आहे तर तुम्ही काय म्हणू शकता तर आता मोठा रक्कम कोणती आहे सहाशे बावीस सिक्स ट्वेंटी टू मोठी रक्कम आहे तर आपण म्हणूया आता आणि सिक्स वन सिक्स्टी एट तर काय म्हणूया आपण स्टेटमेंट आता मी असं बनवलं तुम्ही कसंही बनवू शकता तुम्हाला हवं तसं माझ्यासारखंच बनवावं असं काही नाही तुम्ही तुमचं स्वतःचं वेगळंसुद्धा सुद्धा बनवू शकता तर मी असं बनवलं आहे सायलीकडे विद्यार्थी मित्रांनो आधी तुम्ही व्यवस्थित स्टेटमेंट लिहून काढायचं ओके छानपैकी लिहून काढायचं त्याच्यामध्ये तुम्ही मदत घेऊ शकता तुमच्या पालकांची किंवा शिक्षकांची मदत घ्या आणि स्वतः लिहून बघा तर विद्यार्थी मित्रांनो आपण स्टेटमेंट पाहूया सायलीकडे एकूण मी लिहिलं असं सायलीकडे एकूण सहाशे बावीस रुपये आहेत त्यातील तिने एकशे अडुसष्ट रुपये सोहमला दिले तर तिच्याकडे एकूण किती शिल्लक राहिले आता मी हे पूर्ण स्टेटमेंट याला सांगतो आणि इंग्लिशमध्ये बघूया चला तर आपण आता याचं इंग्लिशमध्ये काय होतं ते पाहूया चलो <laughs> सायलीकडे एकूण सहाशे बावीस रुपये आहेत त्यातील तिने एकशे अडुसष्ट रुपये सोहमला दिले तर तिच्याकडे एकूण किती शिल्लक राहिले सायलीकडे एकूण सहाशे बावीस रुपये आहेत त्यातील तिने एकशे अडुसष्ट रुपये सोहमला दिले तर तिच्याकडे एकूण किती शिल्लक राहिले इंग्लिश मध्ये बघा साली हॅज अ टोटल ऑफ सिक्स हंड्रेड अँड ट्वेंटी टू रुपीज आउट ऑफ विच शी गेव्ह वन हंड्रेड अँड सिक्स्टी एट रुपीज टू सोहम अँड वट इज द टोटल बॅलन्स शी हॅज येस ओके okay? आता विद्यार्थी मित्रांनो असे वेगवेगळे टूल्स आपल्याकडे ॲप्लिकेशन्स आहेत गुगलवरती आहेत तुम्ही अजून याचं जे फ्रेमिंग आहे खूप सोपं करू शकता ओके okay? तुम्ही याच्यासाठी तुमच्या शिक्षकांची मदत घ्या तुमच्या पालकांची मदत घ्या जसं तुम्ही स्टेटमेंट असं प्रॅक्टिस कराल ना तेवढं तुम्हाला याची प्रॅक्टिस होईल ओके आणि इंग्लिशमध्ये वाचायची सराव करा म्हणजे तुमचं सुद्धा प्रॅक्टिस होऊन जाईल येस चलो आता आपण भेटूया आपल्या आता तुम्हाला गिफ्ट काय आहे तुमचं स्टोरी नक्की ऐकणार ना तुम्ही स्टोरी खालची नक्की ऐका आपल्या पाठाच्या शेवटची ओके आणि आता भेटूया आपण पुढच्या पाठामध्ये बाय